हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज तुमच्या मुलांना आवडेल अशी क्रिस्पी अशी पोटॅटो स्माइली बनवून दाखवणार आहे। तर मी चार इथं बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत, जास्त उकडावायचे नाहीत आपल्याला, जरासे कच्चेच घ्यायचे आहेत। आणि इथं एक कप मी पोहे घेतलेले आहेत, ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। चिमटभर हळद आणि मीठ घेतलेलं आहे। तर चला आपण आता हे किसून घेऊया। तर बघू शकता मी इथं ते बटाटे किसून घेतलेले आहेत आणि पोहेची सुद्धा बारीक अशी पूड करून घेतलेली आहे। एकदम बारीक आपल्याला पूड करायची आहे। आता मी हे जे ते घालून घेते आणि बटाटे जर का तुम्ही चार शिट्ट्या करत असाल तर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या। आता मी चिमटभर हळद घालते, हळद पण आपल्याला थोडीच घालायची, छान कलर येतो हळद घातल्यामुळे। आणि इथं मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि एक सारखं मळून घेते त्याला मी, तर हाताच्या सहाय्यानेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं पोह्याच्या जागेवर कॉर्नफ्लावरसुद्धा घालू शकता। तर बघू शकता आता हे आपण असं मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। हे पहा आता आपला असा गोळा तयार झालेला आहे। हा जास्त पण नाही मळून घ्यायचा, हलक्या हातानेच आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे। तर आता मी जे छोटे छोटे गोळे करून घेते। तर बघू शकता मी तर असं हे घेतले, पिठाचा गोळा घेतलेला आहे, इथं हे प्लॅस्टिक घेतलेलं आहे मी। तर तुमच्याकडे बटर पेपर असलं तर तुम्ही त्याच्यावरसुद्धा करू शकता। आणि ह्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तर मी आता ह्याला असं कवर करते आणि आता असं हे लाटून घेते। तर बघा शकता हे माझं लाटून झालेलं आहे। तर मी तर हे झाकण आहे माझ्याकडं, मी त्याच्या साह्याने अशी स्माइली घेते। तर बघू शकता इथं आम्ही असे गोल कट करून घेतलेले आहे। तर इथं माझ्याकडे पेनाचं झाकण आहे, तर मी त्याच्या साह्याने त्याचे डोळे काढून घेते। जर का तुमच्याकडे स्ट्रॉ असेल ना तर तुम्ही स्ट्रॉने सुद्धा त्याचे डोळे काढू शकता। तर बघू शकता मी आता हे सगळे त्याचे असे डोळे काढून घेते, सहज असे निघत येत आहे। तर मी आता सगळे त्याचे डोळे काढून घेते। चला तर बघू शकता हे आपले डोळे काढून झालेले आहेत। आता मी चमच्याच्या साह्याने त्याचे असे तोंड काढून घेते। तर बघू शकता आपल्या स्माइली अशा हे तयार झालेले आहेत। तर मी आता इथं एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे। तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आणि जास्त गरम तेलामध्ये नाही सोडायचं। तर बघा आता मी हे सोडून देते, छान असं मस्त आपल्या क्रिस्पी अशा स्माइली तयार होत्यात। तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी करून बघा। आणि आपल्याला कमी गॅसवरच या स्माइली तळून घ्यायचे आहेत। जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर बघू शकता आपल्या स्माइली आता तळून झालेल्या आहेत। तर किती छान त्याला कलर आलेला आहे। तर बघा आता मी तर तुम्हाला हे तोडून दाखवते। तर किती छान असं क्रिस्पी झालेले आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की रेसिपी करून बघा, तुमच्यासुद्धा मुलांना खूप आवडेल। जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।